नमस्कार, मी सुषमा. आज आपण बघणार आहोत पालकाच्या पुऱ्या. पालकाच्या पुऱ्या, परोठे, चपात्या सगळेच जण करतात, पण पालकाच्या चपात्या आपण रात्री केल्या, म्हणजेच परोठे रात्री केले आणि सकाळी उरलेले जर खायचे म्हटले तर त्याला एक प्रकारे वास येतो. सकाळचे संध्याकाळी करतानाही वास येतो, तर तो वास येऊ नये म्हणून कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. बरेच जण कच्चा पालक घेऊन त्याच्या पुऱ्या करतात, तर आपण तसं न करता अशा प्रकारे करू की ते 4-5 दिवससुद्धा आपले परोठे पुऱ्या चांगल्या राहू शकतील. तर आज आपण बघणार आहोत पालकाच्या पुऱ्या. अर्धा जुडी मी पालक घेतला आहे, 4-5 स्वच्छ धुतला आहे. चिरल्यानंतर हळद मिठाच्या पाण्यात 1-10 मिनटं ठेवून नंतर काढून घेतलेलं आहे. साधारणतः 5-6 बाऊल कणिक लागेल आपल्याला. 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा बडीशेप, 1/2 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत, 1/2 चमचा हळद, 1 चमचा ओवा, आल्याचा लहानसा तुकडा चिरून घेतलेला, थोडासा हिंग, कणिक मळताला लागायला थोडंसं तेल. आपण कढईत 1/2 डाव तेल गरम करत ठेवलं आहे. हिंग, आपला हिंग झालेला आहे. लसूण, जिरे, मिरच्या, पालक, आलं, बडीशेप, हळद, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं घालून आपण आता पालक शिजवून घेणार आहोत. पालक शिजायला काही वेळ लागत नाही, एका वाफेत पालक हा होतो. पालकाचं पाणी आटवायची गरज नाही, कारण ते आपल्याला कणिक मिळायला लागणार आहे. आपण पुलावला, खिचडीला कच्चा पालक वाटून वापरू शकतो, पण जर आपण परोठे पुऱ्या ह्याला कच्चा पालक वापरला तर सकाळच्या संध्याकाळी आपल्याला खाता येत नाही. अशा प्रकारे केल्या पुऱ्या करा, लाटून परोठे करा. तुम्ही थंड होऊन जर प्रवासाला नेल्या ह्याच्या चपात्या परोठे करून तर 4-4 दिवस त्याला वास येणार नाही, पण लाटल्यावर त्या थंड करायच्या, गरम एकावर एक ठेवायच्या नाही. आता हा आपला पालक झालेला आहे, आपण हा आता वाटून घेऊया. आता आपण शिजवलेला पालक मिक्सरमध्ये काढून घेतला आहे, तो आत्ता आपण बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये पालक वाटून घेतला आहे. आता आपण ज्या भांड्यात कणिक भिजवायची आहे त्यात आपण पालक वाटलेला काढून घेऊया. आता हे जे भांडं आहे त्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. साधारण 1 बाऊल पाणी घालून घेतलं आहे, हे आपण ह्याच्या टाकणार आहोत. तीळ, ओवा ह्यात आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आपण आता जेवढी मावेल त्याप्रमाणे कणिक भिजवायची. कदाचित 4 वाट्या मावेल, 5 वाट्या मावेल, 6 वाट्या मावेल,
जेवढी मावेल तेवढी आपण घेणार आहोत. आता मी ही एक बाउल घेतली आहे, दुसरा बाउल. आधी ही तीन बाउल घेतली आहे, मग लागेल तशी घेणार. आता आपली कणिक ही नरम आहे, त्यामुळे आपल्याला आणखीन एक बाउल तरी पीठ लागणार आहे. आपल्याला कणिक ही घट्ट भिजवायची. आता ह्याच्यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत, कारण आपण आधी तेल ह्याच्यात घातलेलं आहे पालक करताना, त्यामुळे मी मोहन घातलं नाही. कारण पालकात शिजवताना मोहन आपला आपोआप आलेलं आहे. आता ह्याच्यात मी साधारणतः 2 चमचे तेल घातलं आहे आणि हे आपण तेलात आता चांगली मळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली पालक पुरीची कणिक भिजवून झाली आहे. आपण ही 5 मिनटं मुरट ठेवून मग पुऱ्या करायला घेऊया. आता आपण पुऱ्याचे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला परोठे करायचे असेल तर तुम्ही परोठ्याला साधारणतः एवढा गोळा लागेल, म्हणजेच परोठे, थेपले, काही जे आपल्याला आहे असे आपण सगळे गोळे करून घेणार आहोत. आता समजा तुम्हाला ह्याच पुऱ्या 8-10 दिवसासाठी डब्यात खाणं म्हणून करायचं असेल तर मोठी चपाती लाटायची, छोट्याशा ह्या वाटीनी त्याचे गोल पाडायचे, नंतर पेपरवर 1-10 मिनटं त्या पुऱ्या सुकवायच्या आणि मग तळायच्या कडक, की ते 5-7 दिवस तुमच्या आरामात पालकाच्या पुऱ्या राहतात. पण त्या ओल्या तळायच्या नाही तर पंख्याखाली 1-5 मिनटं पेपरवर तुम्ही त्या सुकवायच्या. आता ह्याच्या आपण अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण पुऱ्या तळून घेऊया. या आता आपल्या गरम गरम खायच्या झाल्या, पण ह्याच तुम्हाला 8 दिवसासाठी नाश्त्याला करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या वाळवायच्या आहेत. अशा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. आपण सगळ्या पोळ्या काढून टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. अशाच निरनिराळ्या रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.